विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर साई संस्थान येथून मानाच्या काठीची मिरवणूक काढण्यात आली. ही मानाची काठी मोठ्या आनंदोत्सवात श्री आओसाई खंडोबा मंदिरात आणण्यात आली आहे. या मानाच्या काठीची विधिवत पूजा करण्यात आली असून शिर्डी माझे पंढरपूर आरती करून ही काठी परत मिरवणुकीत सामील करण्यात आली आहे. खंडोबा मंदिरात मोठ्या भक्तिमय वातावरणात सीमोल्लंघन पार पडले. तसेच साई संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक मुगळीकर यांच्या हस्ते या काठीची विधिवत पूजा करण्यात आली आहे. आज या ठिकाणी श्री खंडोबा मंदिरामध्ये श्री साईबाबांच्या मंदिरातून निशाण येथे आले व निशाणाची विधिवत पूजा माननीय दीपक मुगळीकर साहेब यांच्या हस्ते करण्यात आली व सीमोल्लंघनाचा कार्यक्रम आज खंडोबा मंदिरात पार पडला. खंडोबा मंदिरात दरवर्षीप्रमाणे यावर्षी माननीय श्री भाऊसाहेब वाकचौरे साहेबांनी या मंदिरात खंडोबाचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले. तसेच आमच्या महासभापती परिवाराच्या वतीने व सर्व शिर्डी ग्रामस्थाच्या वतीने सर्व साई भक्तांना खंडोबा भक्तांना विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा. विजयादशमी आणि बाबांची आज 101वी पुण्यतिथी, यानिमित्त सर्व शिर्डीवासियांना आणि सर्व आम जनतेला मी या विजयादशमीच्या निमित्तानं हार्दिक शुभेच्छा देतो. खरं म्हणजे आज दरवर्षी मी संध्याकाळच्या वेळेला खंडोबाच्या मंदिरामध्ये हे माझं येणं नित्याचं असायचं आणि या वेळेला मात्र नागरे सर काही दिसत नाहीत ही थोडीशी खंत मनाला चाटून गेल्याशिवाय राहत नाही. असो, खरं म्हणजे या ठिकाणी सरांनी आणि त्यांच्या परिवारांनी खरं म्हणजे हे अत्यंत संस्मरणीय ठिकाण आहे की ज्या ठिकाणी बाबांना साईबाबांना आओ साई म्हणून ज्या महात्म्यानं पुकारलं आणि खरं म्हणजे बाबांचं नाव साई साईबाबा म्हणून जे खरं उदयाला आलं ते हे खरं म्हणजे हे ठिकाण आहे. खंडोबा मंदिर येथे दुपारी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. या महाप्रसादाचा सर्व भाविकांनी लाभ घेतलाय. तसेच खंडोबा मंदिरात आलेल्या पालखीतील भाविकांनी खंडोबाचे मनोभावे दर्शन घेतलंय. प्रतिनिधी संदीप दवंगेसह सुवर्णा ताकटे, SP 24 तास, शिर्डी.